तृतीय पंथीयांनी पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याची घटना पंढरपुरात घडली असून या प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 10 ते 12 तृतीय पंथीयांनी सहायक फौजदार हणमंतू खांडेकर यांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळी केल्याची घटना पंढरपुरात घडली आहे। भाविकाकडून पैसे मागण्यात प्रतिबंध घालण्याच्या कारणावरून या तृतीय पंथीयांनी संताप व्यक्त करीत खांडेकर यांना शिवीगाळ केली आहे। या प्रकरणी 12 जणांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे।